पहिलं षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज धनंजय सामना करेल कल्पेश जाधव सामन्याला सुरुवात. ओ पहिला चेंडू या ठिकाणी निश्चितच कल्पेश जाधव यांच्या मनामध्ये नियोजन असेल कारण नियोजन करावं लागेल. एक सामना गमावलाही भातसेही संघानं कारण महेश दळवी सर यांची सुरेख फलंदाजी होऊन सुद्धा मला वाटतंय दसही संघासमोर झुकावं लागलं. ही क्रिकेट खेळ नसीबो का क्रिकेटमध्ये काही होत आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ द ब्रँडेड शॉट कल्पेश जाधव यांच्या बॅट मधून निघाला चेंडू जातो डी पेक्षा कव्हरच्या दिशेला पहिलाच खणखणीत चौकार संघाचं खातं उघडतंय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिशा स्पष्ट होत आहेत कल्पेश जाधव यांच्या बॅट मधन. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ओ फुलटा चेंडू कल्पेश जाधव ऑन फायर वन बाउंड चेंडू लॉंग बाउंड च्या दिशेला जातोय चार धावा डीजे. थँक्स धन्यवाद. सह्याद्रीच्या निसर्गरम्य नयनरम्य वातावरणात भव्य दिव्य स्पर्धा दोन चेंडू मध्ये दोन षटकार या ठिकाणी कल्पेश जाधव यांच्या बॅट मध्ये येत आहेत. स्वतःला मात्र सिद्ध करतोय कल्पेश जाधव. ओ प्रदीप फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय डीप एक्सा कव्हरच्या दिशेला चेंडू येतोय एक धाव पूर्ण क्षेत्रक्षण मात्र होत नाही चेंडू सीमारेषा पार तीन चेंडू मध्ये तीन चौकार निश्चितच. रिकीजी या ठिकाणी पहिला चेंडू जर सोडला तर मात्र येणाऱ्या तीन चेंडू मध्ये तीन चौकार बारा धावा वसूल करतोय कल्पेश जाधव. खऱ्या अर्थानं एक सामना गमावल्यानंतर सांगावं असं वाटतंय वाघ स्वतःच्या आयुष्याला कधी कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊन देतो पुन्हा एकदा रणसंग्रामात उतरतो आणि पुन्हा एकदा तीच दशा तोच दराला कारण वाघाचं जगणं ते मात्र वेगळं या ठिकाणी पाहायला मिळतंय कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून. दरम्यान धनंजय महागडा करतोय पहिल्या षटकामध्ये स्लॉटचं षटक पूर्णपणे फायदा घेतोय कल्पेश जाधव. ओ प्रदीप फटका या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाईल निश्चित चेंडू सीमा रेषा पार. रिकी जी या ठिकाणी कल्पेश जाधव टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत सितारा म्हणतोय याचं प्रात्यक्षिक दाखवताना कल्पेश जाधव चार चेंडू मध्ये चार चौकार येत आहेत कल्पेश जाधव यांच्या बॅट मधून. पहिले षटक अतिशय महागडे षटक धनंजय यांच्या माध्यमातून कारण कल्पेश जाधव सारखा फलंदाज समोर असताना या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय गोलंदाज धनंजय या गोलंदाजाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आता मात्र या ठिकाणी निश्चित डीप मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षण कल्पेश जाधव एक धाव पूर्ण धावसंख्या मात्र 17. नक्कीच फटकाच्या समाप्तीनंतर वात्सही संघाची धावसंख्या 17 आणि या धन्यवादामध्ये खिळे संघाचे कर्णधार सचिन ठाकरे यांच्याकडनं कल्पेश जाधव यांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद सचिनजी ठाकरे धन्यवाद. अल्यानी संघाचा कर्णधार जयेश खापरे यांचं या ठिकाणी आगमन धन्यवाद. ESPL म्हणजे माना सन्मानाची स्पर्धा.
विनोजी भोईर यांनी मात्र चेंडू दिलाय तो नरेंद्र या गोलंदाजाच्या हातात. चार चौकार कल्पेश जाधव पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात, पहिला चेंडू. ओ प्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच सी मारिशेचा वेध घेतोय. आउट ऑफ द पार्क. धावा मात्र सहा. डीजे आता मात्र धाव संख्या रेल्वेच्या गतीने वाढते. 23 धावांवर येऊन थांबले कल्पेश जाधव. वैयक्तिक 23 धावा, 7 चेंडू. कल्पेश वैयक्तिक खेळून पूर्ण आणि या 7 चेंडू मध्ये 23 धावा. खऱ्या अर्थानं रिकी जी असं म्हटलं जातं, ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणार सगळं सोनं नसतं, परंतु खऱ्या अर्थानं अंधारामध्ये चकाकतो तो मात्र खरा हिरा असतो. आणि या ठिकाणी कल्पेश जाधव एक हिऱ्याच्या माध्यमातून चमकतोय, स्वतःच्या संघाला सावरतोय. कल्पेश जाधव, काल चर्चा करताना आम्ही म्हटलं की कल्पेश जाधव सारखा फलंदाज स्वतःला सेफ करून पूर्णपणे सुरक्षित ठेवून स्वतःच्या संघाला मात्र सुरक्षित करतोय कल्पेश जाधव. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर दिशा स्पष्ट करतोय. आता मात्र थांबणार नाही. ओहो हो, अप्रतिम फटका पाहायला मिळाला यापूर्वीच्या चेंडूवर. दरम्यान नरेन याच्या षटकातील पुढील चेंडू. अप्रतिम फटका या ठिकाणी. सलामी देतोय समालोचन कक्षाला. सहा धावा. या ठिकाणी म्हणावं लागेल निश्चितच या सह्याद्रीच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर गरजतोय तो म्हणजे सह्याद्रीचा छावा कल्पेश जाधव. धन्यवाद आई गावदी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाचे आणि या मंडळाचे सचिव सन्माननीय आमचे परम मित्र वैभवजी पाटोळे यांचं शुभागमन. वैभव पाटोळे सर वेलकम, धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. कल्पेश जाधव या ठिकाणी खऱ्या अर्थानं वादळ खुंगावत आहे ते कल्पेश जाधव यांच्या नावानं. फुलटॉस चेंडू. कल्पेश जाधव मात्र प्रत्येक संधीचं सोनं करतोय, संधी निर्माण करतोय. आता मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला कार्पेटच्या माध्यमातून. दोन धावा पूर्ण. या दोन धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या मात्र 31 धावा. आणि मला वाटतं वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय कल्पेश जाधव. संघाच्या खात्यामध्ये स्कोर बोर्डवर धावसंख्या 31 आणि कल्पेश जाधव वैयक्तिक 9 चेंडू 31 धावांवर खेळतोय. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन कल्पेश जाधव. ओ सुरेख फटका. परंतु आता मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज नरेन. कल्पेश जाधव सुरेख फलंदाजी. अप्रतिम फटका. निश्चितच लेट कट म्हणता येईल, परंतु थर्ड मॅच या दिशेला चेंडू जाईल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या प्रयत्न. दोन धावेने धावसंख्या पुढे गेली. बादशाही संघाची धावसंख्या बिनबाद 33 धावा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी दुग्ध शर्करेचा योग म्हणता येईल, कारण बादशाही संघाचा कल्पेश जाधव आणि त्याला साथ देतोय त्याचा सख्खा भाऊ हरेश जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी लांबांच्या दिशेला. समालोचन कक्षाला सलामी देतोय कल्पेश जाधव. अप्रतिम फटकेबाजी. खणखणी चौकार आणि या ठिकाणी षटक मात्र समाप्त. दोन षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या येते 37 धावा. या ठिकाणी षटकाच्या अखेरी सुद्धा कल्पेश जाधव मात्र थांबत नाही. गोलंदाज घाई करायचे.
पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी कल्पेश जाधव नियोजन करतोय आणि त्या नियोजनाने क्रिकेट खेळतोय, कारण या ठिकाणी कल्पेश जाधवला माहित आहे जोपर्यंत मी मैदानावर सज्ज तोपर्यंत धावा येणं अनिवार्य. समोर आपण जर संघ बघितला खाडे सर, विनोद भुईर सरांचा संघ, धावसंख्या 37 मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जितू पाटोळे सर यांचं आगमन, धन्यवाद. धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज. आता मात्र दोन षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज हरेश जाधव. ओह गुड क्रिकेट, चांगला क्रिकेट, कारण कल्पेश जाधवला या ठिकाणी स्ट्राईक देणं महत्वाची गोष्ट. दोन धावा पूर्ण, समाधानात राहतात हरेश जाधव. दोन धावेने धावसंख्या धाव फलकावर लागते 39 धावा. जोपर्यंत कल्पेश जाधव मैदानावर सज्ज आहे तोपर्यंत मोठ्या धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहू शकतो. दोन षटकामध्ये हॅलो दिशा स्पष्ट होते कल्पेश जाधव यांची आणि आता मात्र निषेधाचा निर्धाव चेंडू. हॅलो पुन्हा एकदा गोलंदाजीवर सज्ज होईल गोलंदाज धनंजय हरेश जाधव. मात्र या ठिकाणी कल्पेश जाधवला स्ट्राईक देण्याचा प्रयत्नात हो वाईट चेंडू अवांतर धाव स्वैर मारा. या एकने धावसंख्या पोहोचते ती 40 या धाव. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा निश्चितच उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडते 41 धावा. हो आता मात्र या ठिकाणी निश्चितच चेंडू जाईल डीप फाईनलच्या दिशेला. कल्पेश जाधव मात्र एकच धावावर थांबतील, कारण कल्पेश जाधव मध्ये आत्मविश्वास आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे, कारण महत्वाकांक्षा समोर ठेवले कल्पेश जाधव यानं. निश्चितच रिकीजी महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही. विजय प्राप्त केल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं हे मात्र कल्पेश जाधवला निश्चित माहित आहे. या ठिकाणी रिव्हर्सिपचा अटेम्प्ट कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. संघर्ष करत राहतायत शेवटपर्यंत. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जात रिकीजी, डेस्टिनी इन युअर हँड, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तुला घडवायचंय उद्याचं भविष्य आजचं भविष्य. आणि हेच भविष्य घडवत असताना संघ करतोय कल्पेश जाधव. ओ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाज धनंजयचं, कारण पहिल्या षटकामध्ये चार चेंडूमध्ये चार चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा समोर तोच फलंदाज कल्पेश जाधव असताना आता मात्र दोन चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कल्पेश जाधव स्ट्रायकिंग एंडवर आपण बघत आहात गोलंदाज धनंजय. फुलटा चेंडू सुरेख फटका अप्रतिम फटका, क्रिकेट मधील मादक सौंदर्याचा आस्वाद क्रिकेट रसिकांना दाखवतोय कल्पेश जाधव. चार धावेत भर डीजे. सह्याद्रीच्या निसर्ग रम्य वातावरणात भव्य दिव्य अभूतपूर्व मानाची सन्मानाची स्वतःच्या अभिमानाची स्पर्धा म्हणजे एसपीएल 2019 धाव संख्या येते 46 धावा 46. तीन षटकाच्या समाप्तीनंतर भातसई संघाची धावसंख्या 46 धावा. आणि मला वाटतंय कल्पेश जाधव वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय, अवघी 9 धावा अर्ध शतकासाठी अपूर्ण. या ठिकाणी कल्पेश जाधव याने 9 धावा जर काढल्या तरी एसपीएल 2019 मधील हे पहिलं अर्धशतक असेल कल्पेश जाधव यांच्या नावावर. आता मात्र निश्चितच विलास गोलंदाजीवर सज्ज होईल
धावा मात्र येता येत भातशाही संघाच्या खात्यामध्ये। ओ या ठिकाणी हरीश जाधव मात्र कल्पेश जाधवची अनिश्चित स्ट्राइक रोटेट करतायत। सिंगल ने कल्पेश जाधवला स्ट्राइक मिळते। या ठिकाणी द ब्रँडेड शॉट ऑफ द कल्पेश जाधव आउट ऑफ द पार्क धावा मात्र 6। डीजे धन्यवाद थँक्स। निश्चितच रिकी जी या ठिकाणी कल्पेश जाधव मात्र कालचा पाऊस या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून दाखवतोय। धावांचा पाऊस पडतोय, संपूर्ण स्कोर बोर्ड ओला होतोय। ओ या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती। थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षण होईल, तोपर्यंत दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण। धावसंख्या दोन ने पुढे गेली, धावसंख्या 55 आणि वैयक्तिक 49 धावांवर कल्पेश जाधव। एक धाव अर्ध शतकासाठी अपूर्ण, बघूया या एक धाव महत्वाची, कारण कल्पेश जाधव या ठिकाणी एक धाव जर कल्पेश जाधव यांनी काढली तर मात्र एसपीएल 2019 मधील पहिली 50 पहिला अर्ध शतक कल्पेश जाधव यांच्या नावावर असेल। ओहो या ठिकाणी ऍक्शन देन रिएक्शन। ओ या ठिकाणी मला वाटतंय आम्ही वारंवार ऐकत असतो बाल बाल बचे कल्पेश जाधव, कारण चेंडू मधल्या एसटीच्या वरून जातोय। एसटी रक्षक हेमंत विनोद भोईर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू। धावसंख्या मात्र 55 अर्धशतकासाठी कल्पेश जाधव मात्र एक धाव। ओ कल्पेश जाधव या ठिकाणी अर्धशतकी खेळी पूर्ण करताना धावा मात्र या ठिकाणी 4। सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून। एसपीएल 2019 मधील पहिलं अर्धशतक या फलंदाजाच्या नावावर जोडलं जात आहे कल्पेश जाधव। पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन, धावसंख्या मात्र 59 सुरेख फलंदाजी कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून। विनोद भोईर सर या ठिकाणी काँग्रेस करताना निश्चित शुभेच्छा देताना विजय धन्यवाद। पुन्हा एकदा प्रति फटका पाहायला मिळतोय दिशा स्पष्ट जाधव धावा मात्र 6। निश्चितच मगापासून सांगत होतो खेळतोय सह्याद्रीचा छावा कल्पेश जाधव। डीजे डीजे वैभव इन द मिक्स की जर 4 षटकामध्ये तब्बल 65 धावा वात्सई संघानं मिळवल्यात। अतिशय सुरेख फलंदाजी या एसपीएल 2019 मधलं पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावर जमा झालं ते खऱ्या अर्थानं वात्सई संघाचा सलामीवीर कल्पेश जाधव। अतिशय इन्फॉर्म असा खेळाडू, कारण फलंदाजीमध्ये सुंदर फटकेबाजी, चौकार, षटकार, सिंगल, डबल्सवर भर देतोय। नवीन गोलंदाज येतोय, पुन्हा एकदा लेनार्ड संघाचा गोलंदाज
नरेन संघासाठी पाचवं षटक घेऊन येतोय, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि आता स्ट्राइकचा भार सांभाळतोय हरीश। नक्कीच डोळ्यांचं पारण फेडावं असे फटके या ठिकाणी बघायला मिळाले, खऱ्या अर्थाने रिव्हर्स स्वीपर दोन षटकार बघायला मिळाले आणि पूर्ण चौफेर फटकेबाजी या अर्धशतकी खेळीमध्ये आपल्याला कल्पेच्या बॅटमधून बघायला मिळाली। पहिला सामना कुठेतरी गमावल्यानंतर नक्कीच अतिशय प्लॅनिंग भाचाई संघ खेळतोय। नरेनच्या षटकातील हा पहिला चेंडू, पाचवं षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू, हरीश इज ऑन स्ट्राइक। ओ सुंदर अतिशय सेन्सिबल क्रिकेट हरीश कडनं, चांगला असा स्ट्राइक रोटेट होत आहे कारण त्याला माहित आहे की कल्पेश सुंदर सुरेख फटकेबाजी करतोय, संघासाठी खोऱ्यानं धावा वसूल करतोय आणि स्ट्राइक या ठिकाणी मजूर युवा उद्योजक सन्माननीय संदेश देवकर यांच्याकडून, संदेशजी देवकर साहेब यांच्याकडनं कल्पेश जाधव या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा, त्याचबरोबर जगदीशजी तारमळे आमचे सहकारी समालोचक यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। पुन्हा एकदा कल्पेश फुल टॉस चेंडू, सुंदर चेंडू जातोय सरळ लेग साइडच्या दिशेनं, एक धाव मिळतीये, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न आहे, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न आहे। हो या ठिकाणी मात्र हरीश स्वतःची विकेट मात्र या ठिकाणी गमावतोय कारण स्ट्राइक साठी कल्पेश इच्छुक होता आणि त्यासाठी स्वतःचे सॅक्रिफाईस या ठिकाणी, स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस या ठिकाणी हरीशने दिलंय। पहिला गडी गमावतोय आजचा ही संघ। धाव संख्या 66 आता मात्र स्ट्राइकिंग एंडवर फलंदाज कल्पेश जाधव वन मॅन आर्मी। ओ वाईट चेंडू, धाव संख्या 1 ने पुढे गेली, 67 धावा। एकदा फुल टॉस चेंडू, आता मात्र चेंडू जाईल निश्चितच डीप मिड विकेटच्या दिशेला, ओ चेंडू सी मारेशाच्या पलीकडे, चार धावा, कल्पेश जाधव ऑन फायर। डीजे एकाहत्तर धावा आता मात्र या ठिकाणी, निश्चितच चेंडू उंची गाठतो, अंतर मात्र गाठत नाही। दरम्यान या ठिकाणी झेल कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन, आता मात्र मोठा मासा गळा लागतोय, कल्पेश जाधव बाद होतोय, धन्यवाद। धाव संख्या ती 70 महेश दळवी सर यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट पाहायला मिळतोय,
एक धाव या ठिकाणी चेंडूला हलकीशी गती दिली या एका धावीने धाव संख्या पुढे गेली 71 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात। दरम्यान षटका देईल पुढील चेंडू दिनेश बसवंत नवीन फलंदाज। ओ सुरेख चेंडू या ठिकाणी ब्लॉक खोला टाकले चेंडू निर्धाव चेंडू कल्पित जाधव बाद झाल्यानंतर आता मात्र धावा मात्र थांबतायत। षटक समाप्त पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 71 धावा। सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन कल्पेश या षटकामध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळालं कारण अर्धशतकी खेळी 2019 मध्ये पहिलं अर्धशतक करण्याचा मान सन्मान कल्पित जाधव यांच्या शिरावर निश्चितच पाहायला मिळाला। सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आता मात्र सचिन गोलंदाजीसाठी येतोय लेनार संघाकडनं परंतु महेश दळवी सर या ठिकाणी कल्पेश जाधवची उणीव भरून काढतायत महेश दळवी सर। ओ प्रतिम फटका या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट बाय द महेश दळवी मॅन फ्रॉम भातसई धावा येतात 6 ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर। धन्यवाद डीजे धावसंख्या होते 77 उत्तुंग असा फटका बघायला मिळाला दिनेश यांच्या बॅट महेश यांच्या बॅट मधन। हो या ठिकाणी निश्चित चेंडू बॅटची कडा घेऊन विनोद भोईर यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही। यापूर्वीचा चेंडू मात्र निश्चित दिशा स्पष्ट करत होता महेश दळवी सर यांच्या माध्यमातून सुरेख फटका 6 धावा मात्र आल्या परंतु अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते भातसई संघाच्या सर्व फलंदाजाच्या माध्यमातून कारण कल्पेश जाधव यांनी मात्र सुरुवात करून दिली मोठ्या धावांची भिंत उभी केली आणि आता मात्र या ठिकाणी धावा जमवत आहेत महेश दळवी सर। पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी निश्चितच डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सीमा रेषा पार 6 धावा डीजे। धन्यवाद या ठिकाणी आता मात्र निर्धाव चेंडू होते कम बॅक करतोय गोलंदाज सचिन धाव संख्या 83 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडतायत भातसई संघाचे फलंदाज महेश दळवी सर। ओ या ठिकाणी चुकीचा फटका परिणाम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल महेश दळवी सर बाद बॅक टू द पवेलियन डीजे।
सुरेख फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झेलवाद होतोय। फलंदाज धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 83। डीजे धावसंख्या 83। एसपीएल भरले शेजरून गावाला जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा, एसपीएल भरले शेजरून गावाला जल्लोषी क्रिकेट सामन्यांचा, मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा, वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा। धन्यवाद डीजे। सहा षटकांच्या समाप्तीनंतर बादशाह सगळ्यात धावसंख्या होती 83 धावा। सातवं षटक, शेवटचा षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव चेंडू। यानंतर होणारा सामना अल्याणी वर्सेस नडगाव संघ, दोन्ही कर्णधार। पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट चिकाटा घेऊन सरळ चेंडू विसावतोय विनोद भोईर सर यांच्या हातामध्ये आणि गडी बाद होतोय। अनुज माघारी वरतोय स्वालिंबे निवृत्ती विषय पाठिंबा यांचा संघाला, नरेश पाटोळे पप्पू पाटोळे अष्टपैलू लावले संघा। नवीन फलंदाज येतोय सूरज, स्ट्राईकचा भार सांभाळतोय, नक्की सुंदर गोलंदाजी करतोय कल्पेश जाधव। दोन्ही संघामध्ये कल्पेश जाधव। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनुज सूरज ऑन स्ट्राइक, फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने गेला चेंडू, एक धाव मिळतीय, दुसऱ्या धावीचा नक्कीच प्रयत्न आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी थोडस फंबल आणि या ठिकाणी धावबाद होत आहेत फलंदाज, नक्कीच विकेट गमावली जाते या ठिकाणी। धावसंख्या होती आहे 1+ रन आउट म्हणजे धावसंख्या। या ठिकाणी धावबाद फलंदाज, धावसंख्या 84 रन्स। राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा, राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा, मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा, वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा। सूरज धन्यवाद, उंचावर मारलेला फटका सरळ येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं ऑन डीजे षटकार। सहा धावा वाढताय संघाच्या खात्यात, धावसंख्या होती 90 धावा। धन्यवाद डीजे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका
लॉन्ग ऑनच्या दिशेने झेल मात्र सुटतोय. दोन धावा मिळतात. तिसरा धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. तिसरा धावेचा प्रयत्न आहे आणि अतिशय सुंदररित्या या ठिकाणी तीन धावा वसूल करण्यात यश मिळतंय ते वाचसई संघाला. धावसंख्या तीन पुढे सरसावती आहे. धावसंख्या होते 93 धावा 6 गडी बाद. आतापर्यंत हाय स्कोर आहे या एसपीएल 2019 मध्ये वाचसई संघाकडनं. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. धावसंख्या एक न वाढते 94 धावा. नक्कीच शतक पूर्ण होतय की नाही हा चेंडू ठरवेल. ओ टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावतो यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये आणि या ठिकाणी फर्स्ट इनिंग कम्प्लीट झालेली आहे आणि वाचसई संघाची धावसंख्या 7 षटकांमध्ये तब्बल 94 धावा. 95 धावांचं टार्गेट, एक मोठ टार्गेट. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या या एसपीएल 2019 मध्ये वाचसई संघानं आणि या 94 धावांच्या सर्वोच्च धावसंख्येमध्ये 63 धावांची वैयक्तिक खेळी केली ती कल्पेश जाधवनं. पहिलं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलं ते कल्पेश जाधवनं. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय कल्पेश जाधव. आणि हे टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न नक्कीच लेनार्ड संघाचा असेल कारण लेनार्ड संघासाठी सुद्धा सागर विनोद भोईर सर यांच्यासारखे फलंदाज आहेत. परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी वाचसई संघाची पहिला सामना गमवल्यानंतर चांगल्याशा प्लॅनिंग न वेल स्ट्रॅटेजीनं वाचसई संघ या ठिकाणी उतरला आणि त्यांचं नियोजन त्यांचं प्लॅनिंग या ठिकाणी बॅटिंग मधून बघायला मिळालं. वैयक्तिक 63 धावा संघाच्या खात्यामध्ये कल्पेशच्या धावसंख्येमध्ये दिसल्या. कल्पेशच्या या 63 धावांच्या खेळीमध्ये 4 षटकार आणि 8 चौकार बघायला मिळाले. 8 चौकार आणि 4 षटकार उत्तुंग बघायला मिळाले कल्पेश जाधवच्या या परफॉर्मन्स मधून. 63 धावा वैयक्तिक संघाच्या खात्यामध्ये तब्बल 63 धावा टाकून 94 धावा वसूल करण्यात यश मिळालं. 95 धावांचं टार्गेट या ठिकाणी लेनार्ड संघासमोर ठेवलंय. यानंतर होणार सामना अल्याणी वर्सेस नडगाव संघ. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. अल्याणी संघाचे कर्णधार आणि नडगाव संघाचे कर्णधार. हॅलो कर्णधार अल्याणी संघाचे जयेश खापरे आणि नडगाव संघाचे कर्णधार नाणेफिकेचा कौल रंगतोय आणि तो कौल रंगतोय राम पाटोळे यांच्या शुभ हस्ते. सचिन मांझे नडगाव संघाचे कर्णधार आणि जयेश खापरे अल्याणी साई स्टार अल्याणी संघाचे कर्णधार. नाणेफिक या ठिकाणी रंगती आहे अल्याणी वर्सेस नडगाव. या ठिकाणी अल्याणी संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे. नक्की जयेश खापरे आपला डिसिजन काय असेल? प्रथम फिल्डिंगचा निर्णय असेल. नक्कीच रक्षणाचा निर्णय घेतला. नक्कीच या स्पर्धेतील आपले दोन सामने झालेत. एक सामना आपण बोनस गुणांनी जिंकला आणि एक सामना आपण पराभूत आहेत. नक्की दोन उर्वरित सामने आहेत आपल्याला ते जिंकायचे आहेत आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचंय. नक्कीच आपली रणनीती काय असेल, प्लॅनिंग काय असेल? कमीत कमी धावात नडगाव संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. तसं आमच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नडगाव संघ कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेक गमावलेली आहे परंतु आपल्याला या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. काय प्लॅनिंग असेल आपलं? आम्ही 70 ते 80 रनांपर्यंत रन करू.
धन्यवाद दोन्ही संघांना मी या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद रेकी सर. नाणेफेकीचा कौल तिकडे झालेला आहे टॉस बॉक्स मध्ये. दरम्यान या सामन्याकडे लेनार्ड वर्सेस भातसई असा रंगलेला सामना. भातसई संघानं प्रथम फलंदाजी करत 94 धावफलकावर लावलेले आहेत आणि 95 धावांचं आव्हान आहे ते लेनार्ड संघाला. कल्पेश जाधव या सामन्यातलं पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. ऑलराउंडर असा खेळाडू. फलंदाजीत देखील त्यांनी चांगली चुनूक दाखवलेली आहे. 63 धावा पूर्ण केल्या त्यानं आपल्या वैयक्तिक या 94 धावांपैकी. सामन्यातला पहिला चेंडू कट केलेला आहे लेगच्या दिशेनं, मात्र धाव घेण्याचा काही प्रयत्न केलेला नाही. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू कल्पेशचा कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्धाव चेंडू. या ठिकाणी आल्याडी संघाचे संघ मालक वासुदेवजी सासे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं एसपीएलच्या स्वागत वळ्या सामन्याकडे. ओ सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. ब्लॉक होलचा मारा, निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय. विनोद भोईर कुठल्याही प्रकारचा धाव घेऊ शकले नाही. अतिशय सुंदर असा चेंडू. सलग 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं कल्पेश जाधवला. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आणि गोलंदाज देखील आपल्या संघासाठी. 95 धावांचं आव्हान आहे, जणू काही धावांचा डोंगरच आहे लेनार्ड संघासाठी. 7 षटक आणि 95 धावा. पुढचा चेंडू टाकणं सज्ज कल्पेश. मारा करेल विनोद. स्ट्रेटच्या दिशेने आणि कॅच झालेला आहे. पहिला कडी बाद होतो लेनार्ड संघाचा विनोदच्या रूपानं. कोणत्याही प्रकारची धाव संख्या न करता पहिला कडी बाद. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर रित्या त्याने कट केला होता, मात्र चित्ररक्षकाला काही तो मिस करू शकला नाही आणि थेट झेल त्या खेळाडूकडे. आणि पहिला गडी बाद होतोय लेनार्ड संघाचा आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो विलास. कल्पेश एकदा सज्ज आहे आपल्या मार्गवर मारा करण्यासाठी आणि आता सामना करेल तो लेनार्ड संघाकडून. 1 डाऊनचा प्लेयर, 1 डाऊन फलंदाज कल्पेश सज्ज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी या षटकातला पुढचा चेंडू. आणि फुल टॉस करून कव्हरच्या दिशेने मारले चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे आणि पॉवर प्ले असल्यानं हा चेंडू सीमारेषेला टच करतोय आणि हा 4 धावा मिळतात. सनसनीत खणखणीत चौकार. चार धावा मिळत आहेत त्या लेनार्ड संघाला आणि संघाचं या ठिकाणी खातं उघडतंय. एक मोठं टार्गेट, 95 धावांचं टार्गेट आणि ते अचीव करण्याचा प्रयत्न होतोय. ते डिफेंड करण्यासाठी भातसई संघ प्रयत्न करतोय. कल्पेश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. ओ चांगलासा टप्पा आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाजी मध्ये जे कौशल्य दाखवलं तेच कौशल्य, तेच स्किल दाखवत आहेत कल्पेश जाधव. नक्कीच वन मॅन आर्मी अशा प्रकारे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सुंदर प्रकारची फलंदाजी, तेवढ्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी भयव कामगिरी करतात कल्पेश जाधव. 4 धावा. कल्पेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. 4 धावा फक्त फळकावर आहेत. पहिलं षटक चालू आहे. लेनार्ड संघानं एक गडी गमावलेला आहे विनोदच्या रूपानं आणि विलास पुन्हा एकदा सामना करतो कल्पेशचा. पुढचा चेंडू आणि फटका लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू येतोय.
आणि आणखी एक चौकार मिळतोय विलाजच्या बॅट मधून. धाव संख्या होते 8, एक बाद 8. आणि मला वाटतंय ते पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांती धाव संख्या आहे ती 8, एक बाद 8. डीजे थँक यू डीजे. पुढचा गोलंदाज भातसे संघाकडून महेश दळवी. भातसई संघ आपल्या परिसरातला अतिशय मजबूत संघ आहे की ज्यामध्ये कल्पेश सारखा एक अष्टपैलू खेळाडू खेळतोय, जो फलंदाजी गोलंदाजी देखील खूप सुंदर करतोय. आणि लिमिटेड ओव्हर्सच्या मॅच मध्ये अशा खेळाडूंचीच गरज असते. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला आणि अपच्या दिशेला कटकेला झेंडू हवेत उडालेला आहे. पाहूया झेल होती काय आणि झेल पकडण्यात आणि सुटलेला झेल. आणि दरम्यान दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. धाव संख्या होती ती 10, एक बाद 10. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज महेश. आणि कट करण्याच्या नादात मिस झालाय. अतिशय मौल्यवान असा एक निर्धाव चेंडू पडतोय महेश कडून. दुसरं षटक चालू आहे, वैयक्तिक पहिलं षटक चालू आहे. आणि पहिल्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, दोन धावा मिळाले, झेल सुटला आणि पुढचा चेंडू निर्धाव अचूक टप्पा. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि कट केला लेगच्या दिशेला, चेंडू जातोय कवच मधून सीमारेषेकडे. पाहूया तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात आणि एकच धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं त्या लेनार्ड संघाला. आणि धाव संख्या होती ती 11, एक बाद 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. महेश वन्स अगेन ऑन हिज बॉलिंग मार्क, रेडी टू बॉल द नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा महेश सर गोलंदाजी सज्ज. विलास स्ट्राईकचा भार सांभाळतोय लेनार्ड संघासाठी. ओ बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू टाकण्यास पुन्हा एकदा यश मिळतं. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 11. नक्कीच एक 95 धावांचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी आणि ते पार करण्यासाठी संघर्ष करतायत लेनार्ड संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा विलास. ओ चांगला असा चेंडू पण परंतु लेग साईडला हलके सर्कल मध्ये चांगला असा फट कट केलेला चेंडू. एक धाव मिळतीये धावेने, एक धावेने संख्या धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 12, एक गडी बाद 12 धावा. महेश अतिशय सुंदर असा मारा करतोय. पुन्हा एकदा महेश दळवी सर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आणि सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा यश मिळत आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर लेनार्ड संघाची धावसंख्या 12, कारण एक मोठा टार्गेट, परंतु दोन षटकांमध्ये फक्त 6 सरासरीने धावा येतात. अतिशय उत्कृष्ट असं हे षटक पडलेलं आहे. 95 धावांचा डोंगर समोर आहे आणि धाव गती फक्त 6 आहे. पुढचा गोलंदाज दिनेश बसवंत, भातसई संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातलं तिसरं षटक घेऊन येतोय दिनेश बसवंत. हॅलो, सामन्यातलं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो दिनेश बसवंत आणि सामना करतोय विलास. धन्यवाद सोनावळे सर. विलास बसवंत
या ठिकाणी आम्हाला स्कोरर मात्र अतिशय सुंदर लाभलेत वैभवजी पाटोळे सर, मंडळाचे सचिव सुरेख व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय वैभव पाटोळे यांच्या माध्यमातून. कारण मनामध्ये असणार प्रेम ओ आता मात्र सागर फलंदाज, ज्या फलंदाजांना पहिल्या दिवशी स्वतःला सिद्ध केलं होतं तो फलंदाज मात्र मैदानातून खेळाडू कक्षात परततोय. हॅलो, दोन गडी बाद धाव संख्या आहे ती 13. धावा धावपलकावर आणि दोन गडी बाद होतात लेनार्ड संघाचे. आणि नवीन फलंदाज येतोय तो नरेन, तो स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू टाकणं सज्ज दिनेश सर. आणि कट करण्याचा प्रयत्न केला आपच्या दिशेला, कवच म्हणून चेंडू जातोय पुढे गॅप मध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतील. आणि या दोन धावांबरोबर धाव संख्या होते ती 15, 2-15 लेनार्ड संघ तिसऱ्या षटकात. अतिशय सुंदर मारा करतात. पुढचा चेंडू बॅट खाली घेऊन तो कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे. आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात, दोन धावा पूर्ण करतील पुन्हा एकदा. आणि धाव संख्येत वाढ, धाव संख्या होती ती 17-17. लेनार्ड संघ अतिशय कठीण परिस्थितीतून जातोय. धावा करायचा आहे 95, तिसरं षटक प्रगतीवर आणि फक्त 17 धावा धावफलकावर. काय वाटतं सोनवळे सर? असं म्हटलं जातं रिकीजी, ईश्वरानं माणसाला प्रत्येकाला हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, परंतु चमकतो तोच जो खऱ्या अर्थाने झिजतो. आणि या मैदानावर झिजावं लागेल. या ठिकाणी महेश दळवी सर क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होत आहे. सुरुवातीला फलंदाजी करत असताना कल्पित जाधव मात्र उत्कृष्ट त्या फलंदाजी केली. निश्चितच त्याच पद्धतीने फलंदाजी विनोद भोईर सर यांच्या संघाला करावी लागेल. सोनावळे सर संघर्ष करतोय लेनार्ड संघ, कारण पुढचा चेंडू जागण्यास सज्ज. आणि कट केला लेगच्या दिशेला, उत्तुंग असा फटका. पाहूया झेल होतो का. आणि झेल बाद होतोय. आणखी एक गडी लेनार्ड संघाचा, तिसरा गडी बाद. आणि तो नरेन बॅक टू द पॅवेलियन. स्कोर 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स नाव फॉर लेनार्ड. आणि अतिशय मोठं आव्हान पेलवतं की नाही लेनार्ड संघाला पाहूया. तिसरं षटक देखील मला वाटतं इथे संपतंय. आणि तीन षटकान अंती, धाव संख्या आहे ती 17, 3-17. नवीन फलंदाज धनंजय नरेनला रिप्लेस करतोय धनंजय, सॉरी धाव संख्या आहे 19, 3-19. आणि 95 धावांची गरज आहे 42 चेंडूत. आणि आताच समीकरण आहे 24 चेंडू फक्त शिल्लक आहेत. आणि 76 धावांची गरज आहे अजूनही. 4 षटकात 76. हरीश
भातसई संघाकडून हरीश मारा करेल वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातलं चौथं षटक घेऊन आलेला आहे तो हरीश. पाहूया काय कमाल करतोय हरीश की लेनार्ड संघ कम बॅक करतोय. जोरदार प्रहाराची गरज आणि हा उजव्या एसटीच्या अतिशय बाहेरचा चेंडू आणि वाईट चेंडू असा पंचांचा निर्णय. एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्या होते 20. मला वाटतं चौथ्या षटकामध्ये पहिली एक अतिरिक्त धाव येते या भातसई संघाकडून. यावरून आपण समजू शकतो की ते शिस्तबद्धाचा मारा आहे या भातसई संघाचा. अतिरिक्त धावा देखील देत नाहीत ते पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. आणि कट केलेला आहे चेंडू उंच उडालेला आहे. पाहूया झेल होतो का. मात्र दरम्यान दोन धावा मात्र जरूर पूर्ण केल्या त्या लेनार्ड संघानं आणि धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या होते 22 तीन बाद 22 चौथ्या षटकामध्ये. हरीश अगदी लाईन लेंथ पकडण्याचा प्रयत्न करतो. पहिला चेंडू वाईड मात्र दुसरा चेंडू अचूक टप्प्यात टाकला मात्र फलंदाजानं तो त्याच्याच डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला स्ट्रेटला. मात्र झेल काय होऊ शकला नाही. दरम्यान दोन धावा मात्र नक्कीच मिळाल्या. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज हरीश. स्ट्राईक वर आहे विलास आणि हा पुन्हा एकदा स्वैर मारा उजव्या हस्तींच्या बाहेरचा चेंडू. हा वाईट चेंडू असा निर्णय मिळालेला आहे पंचांकडून. आणखी एक अतिरिक्त धाव. धाव संख्या होती ती 23 तीन गडी बाद 23. कल्पेश जाधव याच्या अर्धशतकी खेळीसाठी विकास डोंगरे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद विकास डोंगरे सर. कट केला लेगच्या दिशेला चेंडू जातो सीमारेषेकडे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. मिसफील्ड होते तिथे. दोन धावा मात्र जरूर पुन्हा एकदा मिळतील त्या लेनार्ड संघाला. मला वाटतं शिंदे सर दोन दोन धावांनी काही होणार नाहीये लेनार्ड संघाचं. जोरदार आक्रमण करायची गरज. षटकार चौकारांची गरज आहे लेनार्ड संघाला जर हा सामना जिंकायचाच असेल तर. नाहीतर भातसई सारखा मजबूत अगदी तगडा संघ प्रतिकार केल्याशिवाय राहणारच नाहीये. हरीश वन्स अगेन पुन्हा एकदा बोलिंग मार्कवर सामना करेल विलास. आणि आता कट केलेला चेंडू मला वाटतं झेल होतो की काय. आणि झेल बाद आणखी एक गडी बाद लेनार्ड संघाचा विलास. थँक्यू डीजे. कल्पेश विलासची जागा घेण्यासाठी आले तो कल्पेश लेनार्ड संघाकडून. मैदानात सज्ज हरीशचा सामना करेल. आणि या धनंजय फुलटॉस. आणि या फुलटॉस चेंडूचा फायदा नाही उठवता आला या फलंदाजाला. आणि मला वाटतं क्लीन बोल्ड झालेला आहे धनंजय. धनंजयला माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. सचिन धनंजयला रिप्लेस करतोय सचिन मैदानात. धाव संख्या मात्र स्थिरावलेली. धाव संख्या आहे ती 25. आणि मला वाटतं खाडे सर या पुढचा सामना अनाऊन्स करतील. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून द्या की यानंतरचा होणारा सामना अल्लाडी वर्सेस नडगाव संघ. वीरा स्पोर्ट्स नडगाव साई स्टार अल्लाडी संघ. आणि हरीश पुन्हा एकदा सज्ज. आपल्या बॉलिंग मार्कवर अतिशय सुंदर मारा करतोय या षटकात. मला वाटतं एक विकेट आहे दोन विकेट आणि सहा धावा दिलेल्या आहेत. त्यातही दोन अतिरिक्त धावा आहेत. दोन फटक्यांवर दोन दोन चे धावा आणि दोन अतिरिक्त धावा. फक्त सहा धावा आणि दोन मौल्यवान अशा विकेट या हरीशनं आपल्या या षटकात घेतलेल्या आहेत. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. आणि कट केलाय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू अगदी वेगाने जातो सीमारेषेकडे. पात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतं त्या लेनार्ड संघाला. या एक एक धावेनं मला वाटत नाही की भातसई संघाला काही प्रॉब्लेम असेल.
कारण षटकार चौकारांची बरसात करायची गरज आहे आज या लेनार्ड संघाला. हा सामना आपल्या खिशात करायचा असेल तर पुन्हा एकदा हरीश बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि स्वीप करण्याचा प्रयत्न. मात्र तिथे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मला त्या भातसई संघाकडून. एक धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतलेली आहे आणि या धावसंख्येबरोबरच या धावेबरोबर धावसंख्या होती ती 27. चार षटकानंतर धावसंख्या ती 27. पाच गडी बाद 27. चार षटकानंतर लेनार्ड संघाची धावसंख्या होते 27 धावा. या ठिकाणी पाच गडी बाद नक्कीच भातसई संघ विजयाच्या दिशेने तर अग्रेसर होतोय परंतु बोनस गुण कमवण्याची त्यांना या ठिकाणी संधी आहे. हॅलो पुढचा फलंदाज. टीम मीटिंग नको आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. भातसई संघ अगदी फक्त 27 धावा धावफलकावर लेनार्ड संघाच्या चार षटक पूर्ण झालेली आहेत. पाचवं षटक वैयक्तिक मला वाटलं दुसरं आणि सामन्यातलं पाचवं षटक येतो कल्पेश स्वतः कर्णधार आणि स्ट्राईकला आहे कल्पेश. गावदेवी स्पोर्ट्स भाटसईचा कर्णधार पुन्हा एकदा गोलंदाजी संघ कल्पेश जाधव आणि स्ट्राईकचा भार सांभाळत आहे. स्ट्राईकचा भार सांगतो तो सुद्धा कल्पेश. दोघांचा अटॉस द सेम कल्पेश जाधव कल्पेश जाधव. पुन्हा एकदा ओ चांगला असा फटका ऑफसाईडच्या दिशेनं लॉग ऑफच्या दिशेनं चेंडू चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण महेश दळवी सर अगदी पुढे सरसावून चेंडू सीमारेषेकडे भिरकावण्याचा प्रयत्न. मात्र तिथे अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दळवी सरांकडून आणि एकच धाव घेऊ दिली त्यांनी. मात्र धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 28 आणि हा चांगला असा टप्पा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय कल्पेश जाधव या गोलंदाजाला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 28 धावा पाच गडी बाद लेनार्ड संघ. पुढचा एक पुढचा चेंडू हो या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय. नक्कीच ऑलराऊंडर अशी कामगिरी करतोय कल्पेश जाधव आपल्या संघासाठी कारण फलंदाजीमध्ये कौशल्य दाखवलं गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवतोय उत्कृष्ट प्रकारचा खेळ. लेगच्या दिशेला कट केला चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि अगदीच तिथे क्षेत्ररक्षक तैनात. दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील मला वाटतं पूर्ण होती आहे आणि या दोन धावांबरोबरच धावसंख्या होती ती 30. 5-30 लेनार्ड संघ या पाचव्या षटकामध्ये. भातसई संघ सर्व क्षेत्रामध्ये या लेनार्ड संघावर मात करताना दिसतोय. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू अतिशय सुंदर दिशा देतात कल्पेश जाधव आपल्या चेंडूला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं त्यांना या षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो सुंदर चेंडू त्रिफळाची. या ठिकाणी अल्याणी संघाचे समर्थक चंद्रकांतजी सापळे त्याचबरोबर नंदलाल घुडविंदे रघुनाथजी वाळिंबे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू डीजे. याबरोबर सहावा गडी बाद होतोय या लेनार्ड संघाचा. कल्पेश जाधव यांच्या अचूक माऱ्यावर त्रिफळाची झाला तो फलंदाज लेनार्ड संघाचा आणि नवीन फलंदाज येतोय प्रतीक.
सचिन त्रिफलाची धून आपल्या डगआउट कडे जातोय, मात्र त्याची जागा घेण्यासाठी आले प्रतीक। आता मात्र हे आव्हान अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे लेनार्ड संघाला। आता मात्र भीती आहे भातसे संघ बोनस गुणाने जिंकतो की काय, इतका अचूक मारा करताना दिसला। अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळती कल्पेश जाधव यांच्याकडून। केवळ सहावं षटक प्रगती पथावर। पंच पॉवर प्ले झाला का? झालं, ओके। या सामन्याची पंचगिरी करतात हेमंत तावडे सर आणि रामडी गोरे सर। नक्कीच पुढचा गोलंदाज महेश दळवी सर गोलंदाजीसाठी सज्ज। सहावं षटक पहिला चेंडू, ओ चांगला सपाटका स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय। कल्पेश जाधव मात्र चेंडूचा ताबा घेत आहेत। एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती आहे। दोन धावा मिळत आहेत लेनार्ड संघाला, धावसंख्या दोन वाढती आहे। स्कोर गोज ऑन 32 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स। सर नक्कीच दोन धावा कल्पेशनं वाचवले आपल्या संघासाठी। या सहा गडी बाद होत आहेत, मात्र प्रतिकार करतायत ते लेनार्ड संघ। अतिशय सुंदर फटका मारला होता आणि आता पुन्हा एकदा कट केला लेगच्या दिशेला। चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेकडे जातोय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात। एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं त्या लेनार्ड संघाला। आणि धाव संख्या होती ती 33, सहा गडी बाद 33। 10 चेंडू आणि 62 धावा, 10 चेंडू 62, अतिशय अवघड मात्र अशक्य नाही। कट करण्याच्या नादात अपील होते जोरदार, मात्र धुडकावून लावली ती अपील। नऊ चेंडू आणि 62 धावा असं इक्वेशन आलेलं आहे। आणि या कट करण्याचा प्रयत्न कट झालेला आहे आणि हा चेंडू चार धावा मिळतील लेनार्ड संघाला। आणि या चार धावांबरोबरच थँक्यू डीजे, धाव संख्या होती ती 37, 8 चेंडू 58 धावा। आठ चेंडू 58, जवळजवळ भातसई संघाचा विजय निश्चित होतोय। ते 8 चेंडूत 8 षटकार लगावले तरी देखील त्यांचा पराभवच आहे। पाहूया मात्र किती धावांच्या फरकात जिंकतात। कट झालेला चेंडू, पुन्हा एकदा अपील होतं मात्र निर्धाव चेंडू दळवी सरांकडून अतिशय सुंदर। सोनवळे सर या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व दिसतंय ते भातसई संघाचं। नक्कीच अगदी तीनही क्षेत्रामध्ये आघाडीवर दिसतोय तो भातसई संघ। हो सुंदर फटका, परंतु सरळ चेंडू विसावतोय कल्पेश जाधव यांच्या हातामध्ये आणि गडी बाद होतोय लेनार्ड संघाचा। पुन्हा एकदा धक्का बसतोय लेनार्ड संघाला। थँक्यू डीजे, या बरोबरच हे षटक देखील संपतोय आणि नवीन फलंदाज येतो मैदानात तो आनंद। मात्र लेनार्ड संघासाठी बिलकुल आनंदाची बातमी नाही आहे। केवळ 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 58 धावांची गरज आहे त्या लेनार्ड संघाला। आणि हा सामना जवळजवळ फक्त औपचारिकता शिल्लक आहे 6 चेंडूंची। भातसई संघ प्लीज कोऑपरेट करा, आता टीम मीटिंगचं काही गरज नाहीये, तुम्ही औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची 6 चेंडू आणि 58 धावा। यापुढील दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, यापुढचा जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघांनी तयार राहा प्लीज। आणि जर आपण निरीक्षण करत असाल तर इथे येणाऱ्या प्रत्येक संघ अतिशय उत्साही असतो आपला खेळ दाखवण्यासाठी। आणि याचा एक उत्तम नमुना इथे अल्यानी संघ आहे, अगदी पॅवेलियनच्या बाजूलाच, अगदी सॉरी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच ते अगदी प्रतीक्षेत आहेत किंवा हे 6 चेंडू पडतात आम्ही मैदानावर येतो। नक्कीच कालचा दिवस वाया गेल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज।
वाइड सॉरी हा चेंडू चेंडू फोडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं या ठिकाणी गोलंदाजाला. निर्धाव चेंडू अनुज आणि स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू उत्तुंग आणि झेल. दलवी सरांनी अतिशय सुंदर झेल पकडलाय सीमारेषेवर आणि आणखी एक गडी बाद होतो त्या लेणार संघाचा. थँक्यू डीजे. आणि फलंदाज मैदानात येतोय वैभव. चेंडू अतिशय उंच उडालेला होता. अचूक अंदाज घेत दळवी सरांनी तो झेल टिपला आणि एक गडी बाद झाला तो लेणार संघाचा. आणि आता काही चेंडू शेष या सामन्यातले चार चेंडू आणि धावा मात्र तेवढ्याच आहेत 58. शफल करून कट करण्याचा प्रयत्न कवरच्या दिशेला. एक धाव पूर्ण होते मला वाटतं एकच धाव मिळेल कारण तिथे मिसफील झालेली आहे आणि धाव संख्या होते ती 38. कल्पेश ऑन स्ट्राइक सॉरी वैभव कट केलेला आहे मात्र निर्धाव. आणखी एक निर्धाव चेंडू शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि कट केलेला आहे कव्हर मध्ये. एक धाव पूर्ण होईल दुसरा धावेचा प्रयत्न देखील आणि दोन सॉरी एकच धाव घेत आहेत कारण फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि पाहूया किती फरकाने हा सामना भातसई संघ आपल्या खिशात घालतोय. अल्यानी वर्सेस नडगाव होणारा सामना आणि शेवटचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न मला वाटतं आणि अतिशय उत्कृष्ट स्वीप आणि चार धावा मिळतील त्या लेनार्ड संघाला. मात्र त्यांचा काहीही उपयोग नाही त्या संघासाठी आणि जवळजवळ किती धावांच्या मातीमध्ये जिंकले पाहूया. डीजे थांबा जरा. किती धावांच्या भातसई संघ अतिशय मजबूत स्थितीत होता आणि शेवटपर्यंत ते मजबूत स्थितीतच राहिल्याने अतिशय छान खेळ केला आणि शेवटी मला वाटतं आणि शेक हँड करायचंय दोन्ही संघांनी. लेनार्ड संघ फक्त 43 धावांवर थांबलेला आहे. 7 षटकं 42 चेंडू आणि 43 धावा 6 सरासरीने फक्त धावा केला की जिथे त्यांना 95. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार कुठलीच शंका नाहीये कारण वैयक्तिक 63 धावा. या 63 धावांच्या वादळी खेळीमध्ये तब्बल 4 षटकार आणि 8 चौकार या खेळाडून लगावलंय. तर सगळ्यांचा एक लाडका क्रिकेटर कल्पेश जाधव या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय. आणि मी विनंती करतोय की आपला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण घेऊन जायचंय. हॅलो वासुदेव सासे त्याचबरोबर नंदलाल घोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करत आहोत. हॅलो खाडे सर या नंदलाल घोडविंदे यांना सुद्धा विनंती करतोय. टॉस का बस कक्षामध्ये जायचंय. एसपीएलच्या दुसऱ्या पर्वातला सर्वात मोठा विजय जवळजवळ 51 धावांनी म्हणजे अर्धा षटकांनी हा विजय झालाय. 51 धावांच्या फरकाने जिंकलेला सामना निश्चितच या संघानं बोनस पॉईंट मिळवलाय आणि या सामन्याचा जो सामनावीर आहे तो आहे कल्पेश जाधव भातसई संघाचा कर्णधार. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण लावून घ्या अल्यानी संघ. नक्कीच या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय कल्पेश जाधव वैयक्तिक 63 धावा अतिशय